होशियार। कुठे आहेत महाराजे? असे समोर या बघू। बाराजे कुठे होतात तुम्ही? आम्ही सदरेवर होतो। कशासाठी? दादासाहेब येतील ना म्हणून वाट पाहत होतो। अहो पण सदरेवरचं कामकाज केव्हाच संपलं? आता झोपायची वेळ झाली, दूध प्या आणि विश्रांती घ्या। दादासाहेबांनी घेतला का थाळा? घेतला असेल। आम्ही त्यांच्या महाली जाऊन बघून येतो। बाराजे आता कुठेही जायचं नाही, एका जागी बसा आणि दूध प्या। नको आम्हाला। बाराजे ऐकावं, आम्हाला त्यांच्याशी बोलायचंय, त्यांना भेटायचंय। 2 दिवस झाले ते आम्हाला भेटले नाहीत, गोष्टी सांगितल्या नाहीत त्यांनी आम्हाला। बाराजे अहो ते गडबडीत असतील, श्रृंगारपूरला जायची तयारी सुरू आहे, तुम्ही त्यांना उद्या सकाळी भेटा। नाही, सकाळी जर का गड उतर झाली तर भेट होणार नाही। पण दादासाहेब का चाललेत श्रृंगारपूरला? महाराजांचा तसा आदेश आहे। मग आम्ही पण जातो। नाही, तुम्ही कुठेही जायचं नाही। कशासाठी? दादासाहेब नसतील मग आमचं मन रमणार नाही कशातच। बाराजे अहो असं म्हणून कसं चालेल? महाराजांनी त्यांच्यावर कामगिरी सोपवली आणि ज्यांच्यावर जी कामगिरी सोपवली असते त्यांना ती पार पाडावीच लागते। महाराजांचा तसा आदेश आहे। हो, बाबासाहेबांचा आदेश पाळावं लागणारच। पटतंय ना तुम्हाला? मग आता विश्रांती घ्या बघू, सकाळी तुमचे दादासाहेब निघतील ना तेव्हा आम्ही त्यांना सांगावा पाठवतो। बाळराजांना भेटल्याशिवाय गड उतार होऊ नये। हे ठीक राहील। बर, मग आता दूध प्या आणि झोपा। चला। युवराज आम्ही काय म्हणतो, म्हणजे विनंती होती आमची। विनंती? त्यापेक्षा कुलमुक्त्यार म्हणून आज्ञाच करा ना आम्हाला। युवराज नाही, तसंही हल्ली आम्हाला आज्ञा फरमान सगळं ऐकायची सवय झाली आहे। असं नका ना बोलू। मग कसं बोलू? सांगा ना तुम्ही कसं बोलू आम्ही। आम्ही तुमची येसू आहोत ना, श्री सखी राधनी जयती। मग आम्ही काय म्हणतोय ते ऐकावं। आपण श्रृंगारपूरला जाण्यासाठी सूर्योदयालाच गड उतार होणार आहोत ना? ती काळ्या दगडावरची रेघ आहे। म्हणूनच आम्ही म्हणत होतो, सूर्योदयाला आबासाहेबांचा महाल उघडा असेल नसेल काही माहित नाही, मग थांबावं लागेल आपल्याला। मग आताच आपण आबासाहेबांना मुजरा करून त्यांचा निरोप घेतला असता तर त्यांचं दर्शन घडलं असत। मग पुन्हा आबासाहेबांचं दर्शन घेऊन आलोय आम्ही, मनसोक्त गप्पाही झाल्यात आमच्या बंद दाराआड। शिवाय निरोपाचं म्हणाल तर तो केव्हाच दिलाय आबासाहेबांनी आम्हाला, आणि साधा सुद्धा निरोप नाही, सरकारी फरमान काढून। युवराज ऐका ना आमचं, आता आबासाहेब दक्षिणेत जाणार, मग 1-1.5 वर्ष भेट होणार नाही। आमची भेट झाली, पंगतही घडली। आमचा उद्देश वेगळा होता, कदाचित निर्वाणीचा निरोप घेताना आबासाहेब म्हणतील थांबा नका जाऊ। आमच्या आबासाहेबांना नीटचं ओळखलं नाहीये तुम्ही अजून, निश्चयाचा महामेरू आहेत ते, त्यांचे निर्णय बदलत नाही आणि आमचेही।
युवराज ऐका ना हो आमच, चला ना। तुम्ही जाऊन या आणि जाताना आमच्या जवळच्या या जमादार खाण्याच्या चाव्या द्या महाराजांना। युवराज म्हणजे एका मोठ्या जबाबदारीतून मोकळं झाल्यासारखं वाटेल आम्हाला। जाऊन या लवकर, श्रृंगारपूर आपली वाट पाहत। जी आबासाहेब, रायगड सोडून निघालेत म्हणून जमादार खाण्याच्या चाव्याही पुन्हा परत दिल्यात। होय आबासाहेब। वेळा पोर आहे आमचा, मनाला लावून घेतो। खूप मनाला लागलंय त्यांच्या। सुनबाई मग तुम्ही समजूत काढायची त्याची। रागावले ते। राग शांत करा, आमचं काहीच ऐकत नाही। सुनबाई, शंभुराजे रुद्र आहेत आणि उमेने जर थोडा भक्तिभाव दाखवला, थोडी स्तुती केली तर रुद्रही शांत होतोच। आता हीच गोष्ट बघा ना, देवांना अनेक वेगवेगळ्या रंगांची फुलं आवडतात आणि रुद्राला आवडतं धोत्र्याचं फुल। आम्हाला ही गोष्ट कळत नाही, धोत्र्याच्या फुलाचा सुगंध घेण्यात कसली आली आहे रसिकता। आमचे शंभुराज हे असे आहेत आबासाहेब। तुम्ही म्हणताय ते सगळं खरं, पण यावेळेस मात्र युवराज चिडलेत। त्यांनी असं रागवायला नको होत। आम्ही आता मोहिमेवर निघालो हे असे रुसून बसलेले, आमचं मन लागेल? खर तर त्यांचंही मन लागणार नाही। कधी निघणार? सूर्योदयाला गड उतार होणार आहोत। मग आम्हीच तुमच्या महाली येऊ त्यांना भेटायला। मगाशीच पुतळ्या राणी साहेबांना बोललो होतो की आम्ही थांबू त्यांची वाट बघू, पण आता वाट नाही बघणार, तुमच्याच महाली येऊ। सूर्योदयाला आमची वर्दी येईल। आबासाहेब। सुनबाई, उद्याचा सूर्योदय हा आमच्यासाठी, शंभुराजांसाठी आणि आपल्या स्वराज्यासाठीच खूप वेगळा असेल। आपल्या मनातली काळोखी दूर करणार। तसं झालं तर खूप बरं होईल। आमचा एक निरोप द्या त्यांना, म्हणावं जमादार खाण्याच्या चाव्या परत केल्या, हरकत नाही, पण आमच्या अंतःकरणाची चावी जी फक्त त्यांच्याकडे आहे ती जपून ठेवावी। साहेब, उद्या परवा भविष्यात कधी छत्रपती नावाच्या बापाच्या अंतःकरणात जो चोर कप्पा आहे भावनेचा, तो उघडून बघता तरी येईल त्यांना। काय झालं? आम्हाला भूक लागेल असं वाटत नाही, आम्ही आत्ताच दादा साहेबांच्या महाली जातो। महाराज हे ते आता झोपले असतील। आमचा वाजायचो आणि दादा महाराज उठणार नाही असं शक्यत नाही। हे बघा, खूप रात्र झालीये, त्यांना झोपू द्या, तुम्ही सकाळी जा। नको सकाळी, दादा साहेब आम्हाला न भेटता निघून जातील, मग भेट होणारच नाही। उगाच भलता हट्ट धरू नका। अहो बाराजे, बाराजे, उगाच हट्ट धरू नका,
ते दमले असतील, झोपू द्या त्यांना. मातोश्री फक्त आजची रात्र, नंतर दादा साहेब आम्हाला भेटणार नाहीत. आम्ही लहान आहोत, आम्हाला सकाळी कोणी उठवणार नाही, फक्त एकदाच. नंतर आम्ही कुठलाही हट्ट करणार नाही, फक्त आजच आम्हाला दादा साहेबांकडे राहू द्या. ठीक, जा. परंतु एवढं दादासाहेब दादासाहेब करता, त्यांच्यासारखा सामंजस्यपणा का येत नाही तुमच्या? मातोश्री, आमचा हट्ट फक्त दादासाहेबांसाठी असतो, आणि त्यांच्यापेक्षा प्रिय आम्हाला कोणीच नाही. सुनबाई, औक्षवंत व्हा आणि आमच्या लेकराचीही काळजी घ्या. वादळ आहेत ते जपा. मातोश्री, अहो हे काही सांगणं झालं का? सुनबाई, माहेरी जाताय तुम्ही. माहेरी गेलं की बाईला आनंद होतो, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकट्या जात नाही आहात, सोबत शंकुराचे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या. रानावनातून त्यांना एकट्यानं जाऊ देऊ नका. सोबत ज्योत्याजीला पाठवा. शंकुराचे थोडे नाराज आहेत आणि त्यांचा स्वभाव कसा आहे हे तुम्हाला ठावे आहे. मातोश्री, नका काळजी करू तुम्ही. आमचं युवराजांकडे कायम लक्ष राहील. आणि तुम्ही काय इतकी काळजी करत आहात? आईच्या जीवाला सतत काळजी असतेच, आणि त्यात शंभुराजे थोरले सगळ्यांचे लाडके आहेत. पोरवय असताना सगळ्यांपासून लांब राहिले, अगदी आग्र्यात मथुरेतही न घाबरता. पण तेव्हा कस महाराजांचं लक्ष होत, आऊसाहेब होत्या, नाही म्हटलं तरी सोबत फौज होती. पण आता तसं नाही. हो, आता तर ते स्वराज्यातच राहणार आहे. आमच्या माहेरी शृंगारपुरी, तिथेही जीवाला जीव देणारी माणसं आहेत. आमचे बाबा आहेत, आई आहे, बंधुराजे आहेत. तिथे युवराजांना कसली कमी पडणार नाही. अहो, शृंगारपूरचे जावई आहेत ते, तिथे त्यांची उत्तम बडदास्त ठेवली जाईल. बघास तुम्ही. तरीही तुम्ही जरा जपून राहा. जी मातोश्री. आणि स्वतःचीही काळजी घ्या. बरं, वेळोवेळी आम्हाला खुशाली कळवत राहा. हो मातोश्री. कायम हसत राहा. तुम्ही हसलात तर आमचे शंभुराजेही हसतील. तुम्ही खंबीर राहिलात तर ते डगमगणार नाहीत, आणि त्यांच्या सोबत राहिलात तर मागे वळूनही पाहणार नाहीत ते. निर्णय झालेला आहे तो बदलणार नाही. तो बदलणं स्वराज्याच्या प्रतिष्ठेला साजेस नाही. यात आमच्या प्रतिष्ठेचा कडेलोट होतोय असं वाटत नाही का आपल्याला? अजिबात नाही. युवराज, बघा बर, तुम्ही आला असता तर किती बरं वाटलं असतं आबासाहेबांना. काय म्हणाले माहितीये? म्हणाले, त्यांची वाट न बघता आम्हीच येऊ त्यांना भेटायला सूर्योदयाला. आबासाहेब येणार? हो. म्हणाले, आमच्या दोघांच्याही मनातील काळोख दूर होईल उद्याच्या सूर्योदयाने. चाव्या दिल्या? हो. पण काय म्हणाले माहितीये? आमचं पोर वेड आहे, खूप मनाला लावून घेतं.
येसू एक काम कर, सूर्योदयापूर्वीच आपण गड उतार हो। अहो पण आबासाहेब येणार आहेत, त्यांना काय वाटेल? हे आता आम्हाला काय वाटतं त्याचा विचार करा। युवराज, सूर्योदयाच्या अर्धा प्रहर आधीच गड उतार हो। अहो पण आबासाहेब येणार आहेत आणि त्यांनी सांगितल्यावरही आपण निघायचं म्हणजे? जावं लागेल, जावंच लागेल। येसू, आपण सूर्योदयाला गड उतार होणार हे सगळ्यांना ठाऊक आहे। हो, मग सूर्योदया बरोबर पुतळा मातोश्री आपल्या महालात येतील, त्या काहीच बोलणार नाहीत, बोलेल ती त्यांची व्याकुळता, भरले डोळे विनवतील आम्हाला शंभूराजे नका हो जाऊ, आणि एकही पाऊल पुढे टाकू शकणार नाही आम्ही। सोयरा मातोश्री येते, शंभूराजे अशी आर्त साध आमच्या कानी पडेल आणि डोळ्यातला आसमानचा पूर नाही थांबवू शकणार आम्ही। मग राणू अक्का, आमच्यावर जीव ओवाळून टाकणारी आमची बहीण, मिटल्या ओठांनी लाख सवाल विचारेल, काय आहे कसे जबाब द्यायचे आम्ही त्याचे? युवराज, बाळराजे येतील, येऊन आमच्या कुशीत शिरतील, दादासाहेब नका ना जाऊ म्हणून आम्हाला मिठी मारतील, त्या रेशीम मिठीत आम्हाला चेरबंद करतील, कशी सोडवावी ती बाळबिठी आम्ही आमच्या पोटांनी। आणि आबासाहेब, त्यांचा लाडका शंभू त्यांच्या डोळ्यां देखत गड उतार होतो आहे हे पाहून त्यांना वाईट वाटेल, मन दुखावेल त्यांचं, आणि हा सल मनाशी बाळगून त्यांनी मोहिमेवर जावं हे नाही आवडणार आम्हाला। भावनांचे पाश नको, त्यात गुंतायचं नाही आम्हाला, म्हणून सूर्योदयापूर्वी गडउतार होऊया। युवराज, ज्या रायगडावर आम्ही विजय होऊन गुलाल उधळत जल्लोषात आलो, जिथं पंचारतीनं आमचं औक्षण झालं, आमचं भव्य स्वागत झालं, आमच्यावर सोन्याच्या मोहरा उधळल्या गेल्या, तोच रायगड सोडताना अरे रे हे काय, जी सहानुभूतीची भीक कोणी भिरकावली तर सहन नाही होणार आम्हाला, माणसंच कशाला? पण ताठ मानेनं उभे असलेले रायगडाचे बुरुज आणि चिरे आमच्याकडं मान झुकवून पाहताय, ज्याला कधी खाली उतरण्याची सवय नाही तो भगवा आम्हाला गड उतार होताना पाहतो आहे, कल्पनाच सहन नाही होणार आम्हाला, म्हणून सूर्योदयापूर्वी। तयारीला लागा, कधी या महालात येऊ कमास्तव। रायगडा